महाविद्यालयातर्फे तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. हैदराबाद गँगरेपला थोडे दिवस झाले न झाले तेच नुकतीच आणखी एक परत बातमी कानावरती आली की हिंगणघाटमध्ये परत एका प्राध्यापिकेला जाळून ठार करण्यात आले. कारण काय होतं तर फक्त एकतर्फी प्रेम. एकतर्फी प्रेमातून जर मुलींवरती एवढे अत्याचार होत असतील तर आज मुलींनी समाजामध्ये जगायचं कसं? आपण अशा घटना म्हणजे आपल्या संस्कारांना आपल्याला संस्कार कुठेतरी कमी पडत आहेत. प्रत्येक वेळेस मुलींमध्ये असे जे केस असतात ते कोर्टामध्ये सुद्धा चालू असते. त्या टाईमला सुद्धा शाब्दिक बलात्कार त्या टाईमला सुद्धा होतो. असं विचारतात की क्या कपडे थे, क्या मेकअप था, क्या छोटे कपडे पहने थे, अशा शब्दांमध्ये सुद्धा परत एक वेळेस बलात्काराचा सामना करून सुद्धा कोर्टामध्ये त्यांना शाब्दिक बलात्काराचा सामना करावा लागतो. प्रत्येक वेळेस मुलींनीच का हे सहन करायचं? प्रत्येक वेळेस मुलींनाच त्रास का? याच्या जसे हैदराबाद गँगरेपमधील आरोपींवरती आरोपींच्या एन्काउंटर केलं त्याचप्रमाणे हिंगणघाटमधील आरोपीला सुद्धा समाजाच्या ताब्यात दिलं पाहिजे. तरच अशा घटनांना आळा बसेल. यावेळेस एवढंच बोलायचं. हिंगणघाट महिला युती प्राध्यापिका हिच्या हत्येप्रकरणी आज समाजामध्ये जे काही वाईट कृत्य घडत आहेत मी एवढंच सांगू इच्छिते की या नराधमास कठोरातली कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आज 7 वर्ष होऊन गेले निर्भया दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणाला, आजपर्यंत त्याचा निकाल लागला नाही. मी एवढं समाजामध्ये सांगू इच्छिते की या प्रकरणाला कुठेतरी आळा बसला पाहिजे, महिलांचा सन्मान झाला पाहिजे. दररोज एक प्रकरण होत आहे, या प्रकरणामध्ये आळा बसावा हीच माझी विनंती. भारत की नारी है, फूल नाही चिंगारी है, हे बोलण्याचे नाही तर आता सांगण्याचे दिवस आलेले आहेत. समाजात जे काही घातक अशा घटना घडत आहेत या घटनेच्या निषेधार्थ सर्व महिलांनी एकत्र येऊन कुठली तरी कृती नक्कीच केली पाहिजे. नुकतेच हिंगणघाटमधील जे प्रकरण घडले त्या प्रकरणातील जो आरोपी आहे त्या आरोपीला कडक आणि शीघ्र अशी शिक्षा मिळाली पाहिजे. त्याला कडक असं त्याच्यावरती शिक्षा मिळाली पाहिजे यासाठी आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी इथे घेऊन निवेदन घेऊन आलेले आहोत. या प्रसंगी मला एवढंच बोलायचं आहे. सर्व युवती आणि आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापिका, हिंगणघाट येथे युवतीवर जो प्रकार झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे सगळेजण निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. त्याआधी ज्या घटना घडलेल्या आहे महिलांसोबत जे की नागपूरमध्ये घडलेलं आहे आणि आत्ताच जे झालेलं आहे एका महिलेवर, डॉक्टर महिलेवर जो ॲसिड हल्ला झालेला आहे त्याच्या सांगते आहे की आतापर्यंत किती दिवस तुम्ही थांबणार नाही आहात. ह्या महिले कुठेतरी महिलांवरचे आरोप किंवा महिलांवरचं अन्याय हा कुठेतरी थांबला पाहिजे. इथेच मला एवढंच शब्द मला